अकोला जिल्ह्यातील दानापूर येथील वाण नदीच्या तीरावर वसलेल्या ठिकाणी गावातील 75 वर्षावरील ज्येष्ठांनी लोकसहभागातून तयार केलेल्या या गरुडधाममध्ये वारी हनुमान मंदिराचे महंत श्री कृष्णानंदजी भारती महाराज यांच्या हस्ते महादेवाची लिंग व मंदिराच्या कळस बसवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी सर्वप्रथम शिवजींच्या लिंगाची व कळसाची गावातून वाजत गाजत पारंपरिक ढोलाच्या भजनाच्या निदानात मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर लिंग कळसाला जलाभिषेक धान्याभिषेक फुलाभिषेक करण्यात आला। 2 दिवस यज्ञविधीचा कार्यक्रम करून सोमवारला सोमप्रदोष या शुभ मुहूर्तावर लिंग स्थापना व कळस बसवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। गरुडधाम येथे वारी हनुमान मंदिराचे महंत श्री कृष्णानंदजी भारती महाराज यांच्या प्रवचन करून पुलवामा येथील शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करून महाप्रसादाचा लाभ महिला व पुरुषांनी स्मशानभूमीत घेण्याचा एक वेगळा आनंद सर्वांनी घेतला। यावेळी गरुडधाममध्ये झालेल्या विकास कामाचा आढावा घेत यावेळी लोकांना देण्यात आला। यावेळी या कार्यक्रमाला गरुडधाम सेवा समितीचे सर्व सदस्य काकभूसंडी स्मशानभूमीचे सर्व सदस्य सरपंच सौ सपना धम्मपाल वाकोडे तलाठी अंकुश मानकर अभियंता गजानन तायडे ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCA न्यूज करिता बाळासाहेब नेरकर।